सगळ्याला मिळून काम करायचंय. हे काम करत असताना मी साहेबांना सुद्धा हा विषय अगदी जी वस्तुस्थिती आहे मला त्याच्या बाबतीतले कागद सुद्धा मला दिलेत नगराध्यक्षाने अण्णा मला ती कागद दिली सगळी. माझं डोकं फिरलं अण्णा, अरे आम्ही पण नाही ना करत, ठीक आहे तुमचं जिथं आहे तिथं आम्ही तिथं सोडून देतो. शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे, तिन्ही पक्षाच्या आमदाराचा आहे, आम्ही त्यांना कुठं डिस्टर्ब करत नाही, मग त्यांनी सुद्धा आम्हाला कुठं डिस्टर्ब करायच्या भानगडीत पडू नये ही आमची कळकळीची विनंती आहे. आणि शेवटी दोन हात करायची वेळ आल्याच्या नंतर तिथं कोण शिवसैनिक कधीही कमी पाडणार नाही, तिथं योग्य वेळेला योग्य असं उत्तर बिलकुल दिलं जाईल. सगळ्यात महत्वाचा विषय अण्णांनी सांगितलेला वाढप्याचा, अण्ण तसंच झालंय कार्यक्रम, तिकडं स्वयंपाक तयार करणार सामान घेऊनच आप जायला आणि वाढपीच लागलाय भाऊ खाऊन जायला. अरे ठीक आहे, वाढप्याचं बी कष्ट असतंय, वाढणाऱ्याचं वाढण्याचं जेवढं क्रेडिट आहे तेवढं तुम्ही घ्या, पण स्वयंपाक कुणी केलाय ते बी सांगा की. अरे स्वयंपाक कुणी केलाय ते बी सांगा ना, त्यासाठी मटेरियल कोणी आणलंय ती बी सांगा, जीव म्हणजे अन्नदान कुणाचं आहे ती सांगा. आणि त्याला सांगा बाबा अन्नदान त्यांचं आहे, फक्त मी वाढायचं काम करतोय, माझं बी आहे बरं का, काय कॉन्ट्रीब्युशन वाढण्याचं. पण भास आणि आभास निर्माण करायची जी प्रक्रिया आहे अण्णा निश्चितपणे ह्या गोष्टीला इथून पुढे ब्रेक लागल्याशिवाय राहणार नाही. जी वस्तुस्थिती आहे जे खरं आहे आपण कुणावर अन्याय करणार नाहीत, पण आपल्यावर झालेला अन्याय पण आपण सहन करायच्या भानगडीत अजिबात पडणार नाही, हेही मला या ठिकाणी सांगायचंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.